बाजूला भा प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी मनाच्या माणसाने हा चित्रपट आवर्जून जाऊन बघावा. विषय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, तो खूप मोठा आहे आपल्या सगळ्यांसाठी. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर जरूर चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा. कुठल्याही मराठी कलाकाराला काय म्हणूया आव्हानात्मक वाटेल अशी ती भूमिका आहेच, पण करावीशी वाटेल अशी ही भूमिका आहे. आणि मला ऐतिहासिक भूमिकांची जर मी एक लिस्ट काढली तर माझ्यामध्ये सगळ्यात वरती नाव बाजीप्रभू देशपांडे याच भूमिकेचं असेल. आणि म्हणून ही करायला मिळाली याचा मला भयंकर आनंद आहे, कौतुक आहे. आणि स्वतः भाग्यवान होतो की हा गोल मला माझ्या निर्देशकांनी निर्मात्याने दिला. मी माझ्याकडनं पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. या भूमिकेला ट्रेलर 5 मिलियन व्ह्यूज आता क्रॉस झालेले आहे. तर मला असं वाटतं की लोकांची पण आता उत्सुकता अशी गेला गोष्टी लवकरच समाधान आहे. ऐतिहासिक भूमिका साकारताना आव्हान हे असतं की थोडीशी दुधारी तलवार असते, ते जर कुठेही वाटतं तर ते मेक बिलीव्ह करणं, कारण की त्या काळी नमी जिवंत होतो ना प्रेक्षण जिवंत होते. त्यामुळे त्या 300-350-400 वर्षापूर्वीच्या किंवा 700 वर्षापूर्वीच्या जर एखादी भूमिका तुम्हाला करायला मिळाली असेल तर तुम्हाला त्या भूमिकेचा विचार नक्कीच करायला लागतो. त्यावेळेची सामाजिक परिस्थिती काय असेल, देहबोली काय असेल, चालीरीती काय असेल, या सगळ्याचा थोडा थोडा विचार करून त्या सगळ्या भूमिकेला आपण ॲडॉप्ट करतो. त्याच पद्धतीने मी त्या भूमिकेकडे बघितलं आणि थोडी थोडी तयारी वैचारिक म्हणजे त्याचं थोडंसं चिंतन त्या भूमिकेवरचं करून मी पुढे. आता स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाची स्क्रिप्ट बरोबर जे माझं जे काय म्हणतात त्याला विचार प्रक्रिया अशी देते. इक्बाल बरोबर मी फरजंद चित्रपटापासून काम करत असल्यामुळे बेसिक मराठा वॉरफेअर आम्ही सगळ्याजवळ शिकलेलो आहोत, त्यामुळे तलवारबाजी आम्हाला येत होती. यावेळेस मला एक नवीन शास्त्र चालवण्याची संधी मिळाली, म्हणजे दांडपट्टा. दांडपट्टा शिकवण्यासाठी माझे मित्र प्रद्योत पेंढर यांचा खूप मोठ्या मोलाचा सहकार्य मला लाभलं. चंडिका गोळे तरी पण त्या दोघांनी येऊन माझे सेशन्स घेतले दांडपट्ट्याचे, कारण दांडपट्टा फिरवताना तर त्याचे पूर्ण हात वेगळे असतात तलवारीपेक्षा. तर हे त्याचं जे तंत्र आहे ते शिकण्याचं भाग्य मला लाभलं. आणि हीच तयारी मला असं वाटतं जास्त महत्त्वाची होती, कारण की वॉर सिक्वेन्सेस कोरिओग्राफ्ड असतात आणि ही लढाई अशी होती की हातवेची लढाई होती, त्यामुळे याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळी पट्टा हातात दिसेल असं नाही. आणि बाजींना धारकरी म्हणायचं, धारकरी याचा अर्थ असा की जो सगळ्याच असतं पारंगत आहे असं, त्यामुळे ते कधी दांडपट्ट्याने लढताना दिसतात, कधी भाल्याने लढताना दिसतात, कधी एका हातात चार तलवार आहे, कधी दोन्ही हातात तलवार आहे. त्यामुळे असे सगळे शस्त्र आहेत त्या सगळ्या पूर्ण. प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी मनाच्या माणसाने हा चित्रपट आवर्जून जाऊन बघावा. विषय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, तो खूप मोठा आहे आपल्या सगळ्यांसाठी. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतःला मराठी समजत असाल तर जरूर चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा. आणि खूप मेहनतीने आम्ही चित्रपट केलेला आहे, हा चित्रपट नक्की तुम्हाला निराश करणार. जरूर अकेले खडे हो, हट जा वरना की बावरा देंगे. चल रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.